राज्य सरकार हे संभ्रमाचं सरकार आहे. भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलेलं. भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलेलं आहे. राज्य सरकार हे संभ्रमाचं सरकार असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकार यंदाचं अधिवेशन नागपूरमध्ये घेणार नाही तर अधिवेशन हे मुंबईतच घेणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. अमरावती दंगल प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसंच अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरही टीका करण्यात आली. एसटीचं काय व्हायचं संभ्रम, मराठा आरक्षणाचं काय व्हायचं संभ्रम, धनगर आरक्षणाचा काय संभ्रम, संभ्रम ही संभ्रम आहे. या सरकारचं नाव त्यामुळे महाविकास आघाडी नाही, संभ्रम सरकार. त्यामुळे हे अधिवेशन उद्याच्या कॅबिनेटमध्ये मी भविष्य सांगतो ना तुम्हाला बातमी चालू मिळेल पोस्टपोन करणार पहिला टप्पा. दुसरा टप्पा हे नागपूरला करणार नाहीत, हे मुंबईला करणार. त्यांना भीती वाटते नागपूरला. त्रिपुरामध्ये कुठलीही मस्जिद पाडली गेलेली नसताना कुठले तरी जगामधली, मला वाटते भारतातील पण नाही, जगामधली मस्जिद पाडलेली एक क्लिप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून त्रिपुरामध्ये एक मस्जिद पाडली गेली ह्या नावाने मालेगावला प्रथम आणि नंतर अमरावती नांदेडला खूप मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट समाजाच्या समूहाने हिंसाचार केला. याची प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये उत्स्फूर्तपणे कोणी नेता नाही, कोणी पक्ष नाही, कोणी संघटना नाही, लोक रस्त्यावर आले. आणि ते लोक रस्त्यावर आल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर आलेल्या मॉबवर सुद्धा एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी हल्ला चढवला, तलवारी चढवल्या, जखमी केले. तरीही दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिक्रियेमध्ये सहभागी झालेल्यांना अटक, त्यांच्यावर कारवाई, त्यांच्यावर कलम, त्यांना त्यांच्या घरच्यांना दहशत निर्माण करणं हे न करणार आहे. 14 ते 19 दिल्लीमध्ये मोदीजींचं सरकार आणि 14 ते 19 महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं सरकार ह्या काळामध्ये एकही अशा प्रकारचा दंगा, अशा प्रकारची दंगल झाली नाही, अशा प्रकारचं धाडस झालं नाही. आणि आता मात्र मतांच्या लालसेपोटी पहिल्या दिवशी जो मोर्चा निघतो तो 40,000 निघतो त्याची तुम्हाला पूर्वकल्पना मिळत नाही, तुमचा इंटेलिजन्स पूर्ण फेल गेला. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निष्पाप लोकांची दुकानं फोडली, घरं फोडली, गाड्या फोडल्या, त्यांच्यावर कारवाई नाही. आणि अशा प्रकारच्या घटना आता आम्ही देशामध्ये होऊ देणार नाही म्हणून उत्स्फूर्तपणे निघालेल्या मोर्चावर कारवाई, हे सगळं न कळणार आहे. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी काल सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा केंद्रांमध्ये निदर्शनं केली, धरणं धरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेक्टरच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की याची निपक्षपातीपणे जर चौकशी व्हायची असेल, कारण याचे रूट्स, याची मुळं खूप खोलवर आहेत, सुप्रीम कोर्टाच्या रिटायर्ड जज करून याची चौकशी व्हायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.